सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम करने वाले गोल्डन ग्रुप द्वारा हाल ही में पनवेल के कोम्बट टेकड़ी स्थित जिला परिषद स्कूल की मरम्मत की गई, जिसके चलते स्कूल द्वारा गोल्डन ग्रुप के सदस्यों का सत्कार किया गया। पनवेल के गोल्डन ग्रुप द्वारा पनवेल तालुका अंतर्गत कोम्बट टेकड़ी स्थित जिला परिषद स्कूल की मरम्मत की गई थी। इस स्कूल की जर्जर अवस्था के बाद स्कूल के दरवाजे, खिड़कियां तथा कलर आदि का काम गोल्डन ग्रुप द्वारा किया गया था, जिसके चलते कोम्बट टेकड़ी स्कूल और ग्रामवासियों द्वारा गोल्डन ग्रुप के सदस्यों के सत्कार समारोह का आयोजन मंगलवार को किया गया था। इस सत्कार समारोह कार्यक्रम के लिए ग्रुप के अध्यक्ष पत्रकार विवेक पाटिल, सह सचिव नीलकंठ भगत, विजय पाटिल, ट्रेजरर प्रकाश फड़के, पूर्वाध्यक्ष वसंत भगत, सदस्य टीवी सत्रे, जितेंद्र भगत, अनिल नलावड़े, अनिल भगत, संतोष कल्याणकर आदि गणमान्य उपस्थित थे। इस अवसर पर स्कूल के अध्यापकों ने गोल्डन ग्रुप के आभार प्रकट किए। आज जी तुम्ही शाला बघत आहात ती यापूर्वी अशी नव्हती, त्याचा कलर उडालेला, खिडक्या तुटलेल्या, सर म्हणजे असं एक विचित्र एक शाळेचं दृश्य दिसत होतं। पण जेव्हा गोल्डन ग्रुप आले वर्षाच्या सुरुवातीला आणि त्यांनी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य ते पण एकदम उत्तम दर्जा दिले आणि तेव्हा त्यांनी घोषणा केली की आम्ही या शाळेसाठी शाळेची सजावट करू, शाळेसाठी आम्ही शाळेची पेंटिंग करू। आणि काही काही सांगितलं मी फॅन देतो, काही काही सांगितलं की मी एलईडी लाईट देतो, खुर्च्या देतो, घड्याळ देतो, अशा विविध त्यांनी साहित्य आमच्या शाळेला पुरवलं आणि हा आज जी शाळा एकदम चांगली दिसते ती फक्त गोल्डन ग्रुप पनवेलतर्फे पनवेलच्या माध्यमातून आभार मानतो। वही कार्यक्रम के अध्यक्ष पत्रकार विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला पण यात आभार मानण्यासारखं खरंच काहीच नाही, कारण समाजाचं आम्हीही काहीतरी देण्या लागतो। त्या एकच भावनेने आम्ही या ठिकाणी आलो, आम्ही या ठिकाणी मुलांना त्या वेळेला दप्तर वाटप केले, साहित्य वाटप केले, त्यानंतर शाळेची जेव्हा अवस्था पाहिली तेव्हा असं आम्हाला वाटलं का आम्ही सुद्धा शाळा शिकणारी सुद्धा सामान्य घरात शिकलेलो आहोत, सामान्य आई आई वडील आमचे सुद्धा सामान्यच होते का, खूप आम्ही काय करोडपती घरातली मुलं नाही। तेव्हा आम्ही शिकत असताना आम्हालाही असा कोणीतरी हातभार दिलेला होता ती जाणीव आजही मला झोपून देत नाही। ज्याप्रमाणे समाजातल्या एक चांगल्या घटकांनी त्यावेळी आम्हाला आधार देऊन आम्हाला पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं, तर हीच प्रेरणा पुढे आमच्या मार्फत तुमच्याकडेही पोहोचावी ही एकमेव भावनेतून आम्ही हे काम केलेलं आहे। आणि हे काम करत असताना आम्ही एकटे नाही, फक्त गोल्डन ग्रुप नाही तर गोल्डन ग्रुप काम करतोय म्हणून भीमेश शेठ असतील, रमेश गोवारे सारखे नेते मंडळी असतील, हे नेहमी आम्हाला मदत करतात। आणि शिक्षण हे आपल्या प्रगतीचा पाया आहे। आज या ठिकाणी आपण बघतोय की आता आपल्या अगदी उमटवर महानगरपालिका येऊन ठेपलेली आहे, हे करत असताना आपल्या इकडचे आदिवासी बंधूंनी सुद्धा त्याच प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे मुले असतील किंवा मुलं असतील का, महानगरपालिकेचा विकास होत असताना आपली मुलं सुद्धा या ठिकाणी मानाचं स्थान मिळवतील आणि आपल्या आई वडिलांचं सुद्धा नाव मोठं करतील, या मुलांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे।